आरोपीला लवकरात लवकर कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करावे अशी मागणी केली जाते. पाहूया तर सविस्तर वृत्त काय आहे. कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी 19 जानेवारी 2019 रोजी कलम 307 मुजाहिद बाबूलाल कुरेशी उर्फ भा कुरेशी आणि इतर 15 ते 16 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये संबंधित आरोपींना अटक केली होती. काहींनी अटकपूर्व जामीन घेतला होता. जामीन घेतल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयाने अटी आणि शर्ती लागू केल्या होत्या. त्या अटी आणि शर्तींचं पालन केलं नाही म्हणून त्या प्रकरणातील मूळ फिर्यादी गयाज शब्बीर कुरेशी यांनी जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे जामीन रद्द होण्यासाठी अर्ज केला होता. याच प्रकरणातील 3 आरोपींचे न्यायालयामध्ये जामीन रद्द केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुजाहिद बाबूलाल कुरेशी उर्फ भा कुरेशी याचाही जिल्हा न्यायालयामध्ये जामीन होण्यासाठी अटी आणि शर्ती यांना लावण्यात आल्या होत्या. त्या अटी शर्तीचं त्यांनी पालन केलं नाही. या कारणावरनं त्याचा जामीन रद्द होण्यासाठी फिर्याद गयाज शब्बीर कुरेशी यांनी अर्ज केला होता. त्याच्यावरती गुन्हा दोषी ठरवून 1 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा न्यायालयात त्यांनी आरोपी मुजाहिद बाबूलाल कुरेशी याचा जामीन रद्द केला. कोतवाली पोलीस ठाण्याला तात्काळ अटक करा व आरोपीने स्वतःहून न्यायालयात हजर राहावे असं सांगितलं. त्यावेळी आदेशाच्या वेळी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी म्हणून आरोपीच्या वतीनं आदेशाला स्थगिती मागण्यात आली. न्यायालयाने 2 वेळा 48-48 तासाची स्थगिती दिली. याचा कालावधी आज संपला. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित फिर्यादी कोतवाली पोलीस ठाण्याला आदेशाची प्रत देत आहे. अशा वेळेस भा कुरेशी यांचा जामीन रद्द झाला आहे. लवकरात लवकर कोतवाली पोलीस ठाण्याने भा कुरेशी यांना अटक करावी. कोतवाली पोलीस स्टेशन येथे सन January 2019 मध्ये माधवी कलम 307 म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मुजाहिद बाबूलाल कुरेशी उर्फ भा कुरेशी व इतर 15 ते 16 आरोपी यांच्या विरुद्ध दाखल झालेला होता January 2019 मध्ये. त्या प्रकरणामध्ये संबंधित सर्व आरोपींनी काही जणांना अटक केलं होतं आणि काही आरोपींनी त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन घेतलेला होता. तर अटक जामीन घेतल्यानंतर त्यांना ज्या अटी व शर्ती कोर्टाने लादलेल्या होत्या त्या अटी व शर्तींचं पालन केलं नाही म्हणून या प्रकरणातील मूळ फिर्यादी गयाज शब्बीर कुरेशी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे हे जे आरोपी आहेत त्यांच्या जामीन रद्द होण्यासाठी अर्ज केलेला होता. आणि त्या प्रकरणामध्ये यापूर्वी याच प्रकरणातील 3 आरोपी समीर कुरेशी व इतर 2 अशा 3 आरोपींचा जामीन यापूर्वी सत्र न्यायालयाने रद्दही केलेला होता. रद्द केल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले. तिथेही त्यांना काही दिलासा मिळाला नाही. त्याच्यानंतर ते हजर झाले 3 आरोपी आणि हजर झाल्यानंतर देखील त्यांना सत्र न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन फेटाळला. अशा परिस्थितीमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी भा कुरेशी उर्फ मुजाहिद बाबूलाल कुरेशी याचा देखील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालयामध्ये जामीन रद्द होण्यासाठी ज्या अटी व शर्ती त्याला लादण्यात आलेल्या होत्या जामीन देतेवेळी त्या अटी व शर्तींचं त्यांनी पालन केलं नाही. या कारणावरून त्याचा जामीन रद्द होण्यासाठी फिर्यादी गयाज शब्बीर कुरेशी यांनी याचा जामीन रद्द होण्यासाठी अर्ज केलेला होता आणि त्याच्यावर गुणदोषावर सुनावणी होऊन दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी भा कुरेशी उर्फ मुजाहिद बाबूलाल कुरेशी यांचा जो जामीन दिलेला होता तो जामीन रद्द केला. नुसता रद्द केला नाही तर त्यांनी पोलिसांना तात्काळ आदेश दिले की या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करा किंवा आरोपींनी स्वतःहून न्यायालयामध्ये हजर व्हावं असा कोर्टाने आदेश केला होता. त्या आदेशाच्या वेळी व उच्च न्यायालयामध्ये दाद मागायची म्हणून आरोपीच्या वतीने त्याला त्या आदेशाला स्थगिती मागण्यात आली. तर न्यायालयाने त्यांना 2 वेळा 48 तास तासाची अशी 96 तासांची स्थगिती त्या आदेशाला न्यायालयाने दिलेली होती. 1 तारखेला हा आदेश केल्यानंतर त्या 96 तासांची जी स्थगिती होती तिचा कालावधी आज संपला. आज संपल्यानंतर मग स्थगिती संपली असल्यामुळे न्यायालयाचा जो काही आदेश होता त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्या आदेशाची प्रत घेऊन आम्ही संबंधित फिर्यादी जी आहेत ते पोलीस स्टेशनला त्या आदेशाची प्रत देत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये भा कुरेशी यांचा जो जामीन रद्द झालेला आहे तर त्या प्रकरणामध्ये त्यांना आता पोलीस कधीही तात्काळ अटक करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत प्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पोलिसांकडून पूर्णपणे पालन होईल अशी अपेक्षा आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।